मित्रजी आणि आम्ही ठरवलं सगळे दहीहंडी गणपती नवरात्र जल्लोषात साजरे झाले पाहिजे आणि म्हणून सगळी बंधनं आम्ही काढून टाकली, गणपतीची काढली, नवरात्रोत्सवाची काढली. फक्त एवढंच आहे, काळजी घेऊन आपल्याला सण साजरे करायचे आहे. कोविड अद्याप गेलेलं नाही पण जाईल, आता तुमच्या गर्दीमुळे पळून जाईल. तुम्ही हंडी फोडताय, या ठिकाणी आम्ही देखील 1.5 महिन्यापूर्वी एक मोठी हंडी फोडली 50 थर लावून. 50 थरांची हंडी फोडली आणि आज या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार स्थापन झालंय खऱ्या अर्थाने. बाळासाहेबांच्या विचाराचं, अटलजींच्या विचाराचं शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि म्हणून येणारे सर्व सण उत्सव आपण उत्साहामध्ये जल्लोषात साजरे करूया, आपली संस्कृती परंपरा पुढे नेऊया आणि या राज्यामध्ये हे राज्य जे आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे आणि तुमच्या सगळ्या गोविंदांचं पण आहे आणि म्हणून सर्वसामान्यांना न्याय देणारं हे सरकार आहे. सगळ्यांना वाटतं आपलं सरकार आहे, आपला मुख्यमंत्री आहे, आपला उपमुख्यमंत्री आहे, वाटतं ना सगळ्यांना? आम्ही जिकडे फिरतोय तिकडे सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेच दिसतंय आणि हे खूप मोठा आनंद या उत्साहात देखील जाणवतोय, त्यामुळे असाच कायम आनंद आपण व्यक्त करत राहूया आणि आलेल्या सर्व गोविंदांना मी मनापासून शुभेच्छा देतो. प्रवीण दरेकर यांनी मला बोलवलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. धन्यवाद सगळ्यांना, खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.